बल व गती। वस्तूवर बल कार्य करते तेव्हा तिच्या गतीमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो, म्हणजेच वस्तूच्या दिशेत किंवा गतीत बदल घडवून आणण्यासाठी बल वापरणे आवश्यक असते। मुलांनो, आता आपण न्यूटनचे गतीविषयक तीन नियम कोणते ते आठवूया। पहिला नियम, एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही, अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही। म्हणजेच बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहील, तिला गती असेल तर ती एकाच वेगाने व दिशेने पुढे जात राहील। दुसरा नियम, न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम आपल्याला असा सांगतो की वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलाची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकारा इतकी असते। म्हणजेच बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण। तिसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम म्हणजे जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्याचवेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते। परिचय शास्त्रज्ञांचा। सर आयझॅक न्यूटन 1642 ते 1727 हे आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात। त्यांना भौतिकशास्त्राचे जनक म्हणूनही ओळखले जाते। त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला। गुरुत्वाकर्षणाला गणितीय सूत्रात बसवण्यात प्रथम सर आयझॅक न्यूटन यशस्वी ठरले। त्यांनी गतीची समीकरणे, गतीचे नियम व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया या ग्रंथात मांडला। त्याआधी केपलरने ग्रहांच्या कक्षेचे वर्णन करणारे तीन नियम मांडले होते, परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांचे स्पष्टीकरण दिले नव्हते। नंतर सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताच्या आणि नियमांच्या सहाय्याने गणितीय पद्धतीने ते नियम सिद्ध केले। यामुळे न्यूटनचे नियम सर्वमान्य झाले। न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रांमध्येही उल्लेखनीय कार्य केले। त्यांनी गणिताच्या कॅल्क्युलस या नवीन शाखेचा शोध लावला। या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग होतो। न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते।